बढ़ती महंगाई, पदोन्नति आरक्षण, ओबीसी आरक्षण, झोपड़पट्टी वासियों का पुनर्वसन, दलितों पर बढ़ते अत्याचार करने वालों पर कार्रवाई, ऐसी कई मांगों को लेकर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से आंदोलन किया गया। वहीं सामाजिक सद्भाव बिगाड़ने के चलते मन से प्रमुख राज ठाकरे पर कार्रवाई करने की मांग भी की गई। आज पुणे स्टेशन परिसर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर प्रतिमा के पास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के कार्यकर्ताओं ने जमकर विरोध प्रदर्शन किया। इस दौरान कार्यकर्ताओं ने नारेबाजी कर जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला। पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र चौहान के नेतृत्व में यह आंदोलन किया गया। दिन ब दिन बढ़ती महंगाई, पेट्रोल डीजल गैस के बढ़ते दाम, टैक्स के रूप में राज्य सरकार की चोरी, इन सभी के चलते जनता परेशान है। वहीं दलितों पर बढ़ रहे अत्याचार के खिलाफ कार्रवाइयां धीमी गति से होती है। इसी वजह से राज्य सरकार और केंद्र सरकार के विरोध में आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की ओर से भव्य रूप से मोर्चा निकालकर आंदोलन किया गया, ऐसा शैलेंद्र चौहान का कहना है। और संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाची हाक आठवले साहेबांनी दिली आणि त्या अनुषंगाने आज पुणे शहरामध्ये भव्य दिव्य मोर्चा काढून या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला। खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये दलितांवरती वाढते दलित अत्याचार हे अत्यंत खेदनाजनक बाब आहे आणि राज्य शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। दुसरी बाब म्हणजे आज राज ठाकरे आणि सरकार यांची अंतर्गत युती आहे की काय असं आम्हाला वाटायला लागले आहे, कारण जो भोंग्यांचा विषय होता त्या संदर्भामध्ये पुणे शहरामध्ये अनेक मस्जिदींमध्ये अघोषित अजानबंदी लागू केलेली आहे। कुठलाही जीआर नाही, कुठलंही पत्रक नाही आणि मुस्लिम समाजावरती त्या पद्धतीने अन्याय चालू आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत। यामध्ये अनेक आमच्या मागण्या आहेत, भूमिहीनांना 5 एकर जमीन मिळाली पाहिजे, 2019 झोपडपट्ट्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, रेल्वेच्या हद्दीमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जागेवरच पुनर्वसन झालं पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन आज पुणे शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला।